नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान म्हणजे यूट्यूब चॅनल मी आपलं हर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा टॉपिक म्हणजे आज की आता बरेच शेतकरी आपल्या बियांची बीज प्रक्रिया करणार आहे, तर मार्केटमध्ये जे प्रोडक्ट अवेलेबल आहे त्यांचा आपण किती मात्रा घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या बियांना त्याचा चांगला फायदा मिळेल, या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओला पुढे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण चालू करू। तर आपण जे बीज प्रक्रिया करणार आहे ते आपल्याला एका पद्धतीने करायचे, जसे की मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये आपण FIR सिस्टीम वापरतो, जेणेकरून आपण सर्वप्रथम बुरशीनाशक, नंतर कीटकनाशक आणि नंतर रेग्युलेटरची बीज प्रक्रिया करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या त्याचा फायदा चांगला मिळेल। तर त्याचप्रमाणे मी काही मार्केटमध्ये चांगल्या नामांकित कंपनीचे प्रोडक्टची माहिती तुम्हाला देणार आहे, जेणेकरून त्याची आपण बीज प्रक्रिया करावी व त्याची मात्रा की जेणेकरून आपण या प्रमाणात आपल्या बियांना बीज प्रक्रिया केली गेली पाहिजे। तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम घेऊया PF म्हणजे आपलं बुरशीनाशक, त्यामध्ये आपण घेऊया BSF कंपनीचं जेलोरा। आता हा एक चांगल्या प्रकारचा बुरशीनाशक आहे की जे आपल्या मार्केटमध्ये सहज अवेलेबल होऊन जातो आणि यामध्ये काय राहतो की जे आपले बरेचसे शेतकरी वापरतात त्यांना याचा रिझल्ट आधीपासून माहिती आहे। तर याची तुम्हाला एक मात्रा सांगून देतो जे आहे की 200 ml हे आपल्याला प्रति 1 क्विंटल बियाण्यासाठी वापरायला पाहिजे, जेणेकरून त्याचा आपल्या जर्मिनेशन म्हणा किंवा उगवण क्षमता किंवा बुरशीपासून त्याचा चांगला बचाव होईल। त्याच्यानंतर जे प्रोडक्ट आहे ते आहे आपलं धनुका कंपनीचं विटावॅक्स, ते एक पावडर फॉर्ममध्ये असलेलं बुरशीनाशक आहे जे आपल्याला बियांना बीज प्रक्रिया करण्यासाठी त्याला आपल्याला 250 ग्रॅम हे 1 क्विंटलसाठी आपल्याला वापरायला पाहिजे, जेणेकरून त्याचा चांगला रिझल्ट येईल। त्याचसारखं जो केमिकल कॉम्बिनेशन असलेलं एक प्रोवेक्स नावाचं पण बुरशीनाशक येते जे आहे की बा आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये भेटते। या विटावॅक्स आणि प्रोवेक्स हे सारखेच आहे, फक्त त्यामध्ये लिक्विड असल्यामुळे आपल्याला ते 250 ml आपल्या 1 क्विंटल बियांसाठी घेतलं पाहिजे। रिझल्टमध्ये बघता तर जेलोरा आणि प्रोएक्स विटावॅक्स हे जवळपास सारखेच येतात, यांचे रिझल्ट पण भरपूर प्रमाणात चांगले आहे। तर नवीन ॲडव्हान्समध्ये एक मी तुम्हाला नवीन सांगतो की जे आलेलं आहे एव्हरगोल्ड, जे बाहेर कंपनीचं प्रोडक्ट आहे, ते पण आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये मिळतो। तर हे थोडंफार महाग प्रोडक्ट आहे पण याचे रिझल्ट पण त्याचप्रमाणे खूप सुंदर आहे। तर त्यासाठी आपल्याला 100 ml हे आपल्याला 1 क्विंटल बियाण्यासाठी याची मात्रा आहे, तर ते आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागेल। तर याच्यामुळे काय होतं की बरेच जे आपले जमिनीमध्ये आपण बियाणं पेरतो ते बीज अंकुरण होण्यासाठी त्याचा चांगला फायदा मिळतो, बुरशीपासून त्याचा चांगल्या प्रकारे बचाव होतो आणि सुरुवातीच्या काळात जे बियाण आपल्या पिकांना बुरशीपासून त्याचा चांगल्या पद्धतीने बचाव केला जातो। त्यासारखं एक UPL कंपनीचा साप नावाचा पण प्रोडक्ट येतो, ते काय राहतं की ते आपल्याला कार्बन नेजिम आणि मेनकोजेब याचं कॉम्बिनेशन आहे, तेच तुम्हाला निळ्या डब्यामध्ये दिसत असेल आणि एक जे गुलाबी रंगामध्ये दिसत आहे ते स्टार्टअप साप म्हणूनच आहे। या दोघीमध्ये सारखेच घटक आहे, फक्त स्टार्टअप साप जे UPL ने बनवलं आहे ते स्पेशल आपलं बियांना बीज प्रक्रिया करण्यासाठी बनवलं आहे, जेणेकरून ते बियांना चांगल्या प्रकारे चिपकेल। हे एक तशा प्रकारचं बुरशीनाशक आहे, त्याचा आपल्याला जी मात्रा आहे ते आपल्याला 250 ग्रॅम हे 1 क्विंटल बियाण्यासाठी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार आपलं बियाणं ओलं करून त्याच्यावर आपलं बुरशीनाशक टाकून साप टाकून आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करायची आहे। हे तर झालं आपलं F म्हणजे बुरशीनाशक, त्याचं म्हणजे तो I म्हणजे आपलं इन्सेक्टिसाइड म्हणजे आपण कीटकनाशक, त्याचे पण आपल्याला जर का बीज प्रक्रिया केली तर काय होतं की आपल्या जे जमिनीमध्ये बी पडतो त्या जमिनीमधले हुंगणी अळी किंवा विविध प्रकारचे कीटक राहतात त्याच्यापासून आपला त्याचा बचाव होतो। तर त्यासाठी मी जास्त काही दोन घटक सांगतो, जे आहे इम्युनोप्रोपिट म्हणजे जे BSF कंपनीचं गावची नावाने येते, त्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे, ते म्हणजे आपल्याला त्याचं प्रमाण आहे 150 ml ते 125 ml हे आपल्याला 1 क्विंटल बियाण्यासाठी याची बीज प्रक्रिया करायची आहे। त्याच्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकावे आणि आपल्या बियांची बीज प्रक्रिया करावी। त्याच्यानंतर UPL कंपनीचं एक जे रेनो नावाचं त्याची पण आपण बीज प्रक्रिया करू शकतो, याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो 150 ml हे आपल्याला 1 क्विंटल बियाण्यासाठी वापरायचं आहे आणि सोबत आपल्याला आवश्यकतेनं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ते संपूर्ण आपल्या बियाणं लागून जाईल। हे तर झालं आपलं आय। आता याच्यानंतर रेग्युलेटर्स म्हणजे आपलं R येते, तर त्यामध्ये आपण काय करू शकतो, बरेचसे जैविक प्रमाणाचे घटक असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचे आहेत, त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला सांगतो। पहिलं म्हणजे आपलं ते रायझोबियम, आता रायझोबियमची बीज प्रक्रिया केली तर काय होते की ते आपल्या सोयाबीनच्या ह्याच्यावर तुम्हाला गाठी दिसतात, त्यामध्ये काय येतो रायझोबियम नावाचा एक जीवाणू असतो, तो काय करतो जमिनी आपल्या वातावरणामधलं नायट्रोजन घेतो आणि तो आपल्या झाडांना पुरवतो। तर ते सुरुवातीच्या वाढीसाठी आपल्याला झाडांना खूप जरुरी आहे, तर याची जर का बीज प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला ते प्रति किलो 6 ml असा प्रमाणाचा डोस ठेवायचा। त्याच्यानंतर जो येतो घटक तो म्हणजे PSB, आता फॉस्फेट सोलाबीन बॅक्टेरिया, याचं काय काम राहतं, जे फॉस्फेट असतं हवेमधलं किंवा जमिनीमधलं त्याचं ते विघटन करतो, जेणेकरून ते आपल्या बियांना चांगल्या प्रकारे मिळेल। जमिनीमधलं जे फॉस्फेट विघटन केल्यानंतर आपले जे झाड आहे ते त्याला चांगल्या प्रकारे शोषून घेतात आणि त्याचा आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत करतो। जर का याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला हे पण 6 ml प्रति किलो घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर जो येतो ते बुरशीनाशक, जसे की एक जैविक बुरशी येते त्याला आपण ट्रायकोडर्मा, बरेचसे शेतकरी त्याला ओळखत पण नसतील, तर त्याची पण आपल्याला बीज प्रक्रिया करू शकतो
की जे आपल्याला जमिनीमध्ये जी बुरशी आहे त्याला नष्ट करेल व त्याच्यावर आपली उपजीविका करेल. तर याचं जे प्रमाण मी तुम्हाला सांगतो हे 5 ग्रॅम प्रति किलो अशा प्रमाणे आपल्याला आपल्या बियांना बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. तर हा तुम्ही मी बरेच तुम्हाला मार्केटमध्ये असणारे प्रोडक्ट सांगितले त्याचे डोस पण सांगितले तर त्याप्रमाणे आपण आपल्या बियांची बीज प्रक्रिया करावी. आणि जे मी तुम्हाला एफ आय सिस्टम सांगितला होता बुरशीनाशक कीटकनाशक आणि रेग्युलेटर्स याचप्रमाणे आपल्याला आपल्या बियांची बीज प्रक्रिया करायची आहे जेणेकरून त्याचा आपल्याला चांगला फायदा मिळेल. आणि जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर बरेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जे शेतकरी माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.